दसऱ्याच्या दिवशी सर्वांच्या घरी श्रीखंड पुरीचा असा बेत असतो तर तो श्रीखंड घरातल्या घरात कसा बनवायचा हा मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे तर श्रीखंड बनवण्याअगोदर मी तुम्हाला दही कसा बनवायचं तर ते सांगणार आहे अगदी स्टेप बाय स्टेप तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका संपूर्ण बघा इथे मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे तर दुधामध्ये थोडंसं पाण्याचं प्रमाण जास्त आहे तरी पण देखील आपला दही छान होतो आणि त्या दह्यापासून आपला जो चक्का आहे तर तो देखील खूप छान असा होतो तर इथे अर्धा लिटर दूध मी कोमळ ट घेतलेला आहे फारच आपल्याला गरम घ्यायचं नाही किंवा पूर्णपणे थंड देखील करायचं नाही आहे तर ज्या भांड्यामध्ये आपल्याला दही लावायचं आहे तर मी तुम्हाला इथे त्या भांड्याचं वजन करून दाखवते साधारण एकसष्ट ग्राम भरलेला आहे तर मी इथे प्लास्टिकचं भांडं वापरत आहे दही बनवण्यासाठी तुमच्याकडे जा जर मातीचं भांडं असेल तर तुम्ही त्यामध्ये देखील दही लावू शकता तर या भांड्यामध्ये देखील दही छान असा सेट होतो तर सर्वात अगोदर आपण इथे विरजन वापरणार आहोत इथे मी एक चमचा विरजन घेतलेला आहे त्यानंतर संपूर्ण डब्याला मी तो लावून घेत आहे अशा पद्धतीने आणि त्यामध्ये जे आपण कोमट दूध घेतलेले आहे तर ते आता इथे घालून घ्यायचं आहे दही व्यवस्थित लागावं यासाठी आपण ज्या भांड्यामध्ये दूध ओतलेलं आहे तर ते चमच्याच्या सहाय्याने अशा पद्धतीने ढवळून घ्यायचं आहे आणि यावरती झाकण घट्ट लावायचं आहे आणि उबदार ठिकाणी आपल्याला ठेवायचं आहे तर रात्रभर मी इथे दही बनवण्यासाठी ठेवलेलं आहे तर दुसऱ्या दिवशी आता पाहूयात आपला दही कशा पद्धतीने झालेला आहे तर इथे पाहू शकता आपलं दही जो आहे तर तो अगदी व्यवस्थित झालेला आहे तर मी तुम्हाला त्याचं वजन दाखवत आहे कारण बाहेरून आपण जो दही विकत आणतो तर आमच्या इथे अर्धा किलो दही हा साठ रुपयाचा येतो आणि अर्धा लिटर दूध आहे तर ते माझं इथे सत्तावीस ते अठ्ठावीस रुपयामध्ये येतं तर आपल्याला घरी जेव्हा आपण दही लावतो तर तो नक्कीच आपल्याला परवडतो तर मी अशा पद्धतीने घरी दही, दही बनवत असते तर आता आपण आहे ना याचा चक्का बनवूयात चक्का बनवण्यासाठी आपल्याला दह्यातील संपूर्ण पाणी ड्रेन करून घ्यायचं असतं तर त्यासाठी मी इथे एक भांडं घेतलं त्यावर जाळी ठेवली आणि त्यामध्ये कॉटनचा रुमाल घेतलेला आहे अर्धा किलो जे दही होतं तर ते मी यामध्ये टाकून घेतलं माझ्याकडे अजून अर्धा किलो दही आहे तर ते देखील मी यामध्ये दे घालून घेत आहे म्हणजे मी एकूण एक किलो दह्यापासून चक्का बनवून घेणार आहे तर यातला आता आपल्याला पाणी काढण्यासाठी रुमालाला गाठ मारून फ्रीजमध्ये आपल्याला संपूर्ण रात्रभर ठेवून घ्यायचं आहे आणि यातील जो पाण्याचा अंश आहे तर तो संपूर्ण निघून गेला पाहिजे अशा पद्धतीने आता इथे मी हे रुमाल आहे तर ते फ्रीजमध्ये ठेवून घेणार आहे दह्यामधील जे पाणी बाहेर आलेलं असतं तर त्या पाण्यापासून आपण ताक किंवा मग कढी देखील बनवू शकतो तर इथे मी दुसऱ्या दिवशी इथे साखर घेतलेली आहे तर एक किलो दही घेतला होता तर त्यापासून साधारण माझा अर्धा किलो चक्का निघालेला आहे तर मी ते दीड कप साखर घेतलेली आहे साखर जाडच आहे सा तर ती मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे तर त्यानंतर इथे बघू शकता चक्का खूप आपला छान असा झालेला आहे तर आता तो मी एका बाउलमध्ये काढून घेते फ्रीजमधून चक्का काढल्यानंतर त्याला स्मूथ करून घ्यावा लागतो तर त्यासाठी तुम्ही चाळणीमधून देखील काढू शकता किंवा मग चमच्याच्या साहाय्याने दोन तीन मिनटं जरी या पद्धतीने मिक्स करत राहिलो ना तरी तो स्मूथ असा होतो त्यानंतरच मग त्यामध्ये पिठी साखर घालून घ्यायची आहे तर सुरुवातीला आपल्याला एकच कप यामध्ये साखर घालून बघायची आहे आणि त्यानंतर टेस्ट करून मग तुमच्या टेस्टनुसार तुम्ही कमी जास्त साखर इथे करू शकता मला मात्र संपूर्ण श्रीखंड बनवण्यासाठी दीड कप साखर लागलेली आहे तर सुरुवातीला मी एक कपच घातली आणि तीन ते चार मिनटं त्याला मिक्स करून घेतलं तर इथे असं छान असं आपला श्रीखंड तयार झालेले आहे तर मला अजून थोडी साखर वाटली घ्यावी म्हणून मग मी पूर्ण अर्धा जो कप होतो तर ती देखील साखर यामध्ये घालून घेतलेली आहे तुम्हाला जर श्रीखंडला रंग हवा असेल तर तुम्ही कोमट दुधामध्ये साधारण एक दोन चमचे कोमट दूध घ्यायचं आणि त्यामध्ये सात आठ तुम्हाला इथे केशरच्या काड्या घालून घ्यायच्या आहेत आणि दहा पंधरा मिनटं झाल्यानंतर ते दूध श्रीखंडामध्ये घालायचं आहे म्हणजे श्रीखंडाला छान असा रंग येतो त्यानंतर इथे वेलची पावडर घातलेली आहे आणि जायफल मी थोडंसं इथे किसून घातलेलं आहे तर त्याने खूप छान असा फ्लेवर येतो श्रीखंडाला आणि त्यानंतर मग इथे पुन्हा मी एक दोन मिनिटं इथे श्रीखंड तयार करून झालेला आहे तर त्यामध्ये मी ड्रायफ्रूट्स घालून घेत आहे त्यामध्ये मी काजू आणि बदाम वापरलेले आहेत तुम्हाला हवे असतील ते तुम्ही इथे वापरू शकता तर अशा पद्धतीने आपला श्रीखंड झालेला आहे तर एक किलो दह्यापासून माझं इथे पाऊन किलो श्रीखंड तयार करून झालेला आहे अगदी साध्या सिंपल पद्धतीमध्ये तर तुम्ही देखील ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि श्रीखंड कसा झालाय मला सांगायला मात्र विसरू नका चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका तसेच शेजारचे बेल आयकॉन वाजवायला देखील विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय हॅप्पी विजयादशमी हॅप्पी दसरा